माननीय विरोधी पक्ष नेते यांनी त्याच्यामध्ये आपल्याकडे काय माहिती आहे, आता शेवटी पोलिसांनी काही जरी प्रश्न विचारले तरी त्याचं उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यामुळं माझं असं मत आहे की हा एक रुटीनचा भाग आहे. मग आज ते असतील, उद्या आणखीन कोणी असतील, तर हे आणि मी आपल्याला म्हणजे मी थोडं कायदा शिकलो पण कदाचित माझ्या माहितीत फरक असेल तर आपल्याला क्रिमिनल केसेसमध्ये कोणाला इम्युनिटी नाही आहे. आणि विरोधी पक्ष नेत्यांना जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून नाही पाठवलेली, ती जबाब देण्यासाठी त्यांच्याकडं जी माहिती उपलब्ध झाली ती कुठून झाली काय झाली ते त्यांनी सांगितलं असेल, वर्तमानपत्रातून मिळाली किंवा आणखीन काय इकडून तिकडून मिळाली. त्यामुळं या विषयामध्ये जाणीवपूर्वक विरोधी पक्ष नेत्यांना अडचणीत आणण्याचा, त्यांना कुठल्या कटात फसवण्याचा वगैरे असा अजिबात शासनाचा संबंध नाही. त्याच्यामध्ये पोलीस तपास अधिकारी जो आहे तो तपास अधिकारी त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करेल आणि त्याच्यामधून अंतिम निर्णय त्याच्यामध्ये होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा विषय आपण या ठिकाणी थांबवा. माननीय मंत्री महोदयांनी नीट विषय मांडला आहे, फक्त मंत्री महोदय काही दोन तीन गोष्टी मला आपल्याला यात सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की मला प्रश्नावली पाठवल्यानंतर मी लेखी उत्तर देऊन कळवलं होतं की मी याचं उत्तर देणार आहे, कारण मी आधीच सांगितलं प्रिव्हिलेज वगैरे मला यात वापरायचंच नाही, कारण लपवण्यासारखं काहीच नाही आहे. महत्वाचं काय आहे, प्रश्नावलीतले प्रश्न आणि काल आलेले प्रश्न यातला जो गुणात्मक फरक आहे, प्रश्नावलीतले जे प्रश्न होते ते साक्षीदाराकरता होते, काल जे प्रश्न मला विचारण्यात आले ते आरोपी करता होते. काय प्रश्न विचारला, तुम्ही ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा भंग केला आहे असं तुम्हाला वाटत नाही का, असं साक्षीदाराला विचारतात, असं विचारतात. अरे नाही अध्यक्ष महोदय, असे चार पाच प्रश्न आहेत, त्यातनं हे लक्षात आलं की जाणीवपूर्वक कोणीतरी आधीची प्रश्नावली बदलून जी साक्षीदाराकरता होती या व्यक्तीला कुठे गुंतवता येतं का, आरोपी सह आरोपी करता येतं का, अशा प्रकारचे चार प्रश्न त्याच्यामध्ये होते. काही फरक पडत नाही, काहीच नाही, कारण मी वकील आहे मला समजतं. त्यामुळे मी तर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट सोडून द्या, मी तर या ठिकाणी व्हिसल ब्लोअर्स ऍक्ट प्रमाणे म्हणजे विरोधी पक्ष नेता नाही, साधा एक माणूस म्हणून देखील, एक नागरिक म्हणून देखील व्हिसल ब्लोअर्स ऍक्ट प्रमाणे मी या ठिकाणी पूर्णपणे सॅनिटाईज्ड आहे, पूर्णपणे मी त्याच्यात प्रोटेक्टेड आहे आणि मी अतिशय जबाबदारीने वागलो. त्या ट्रान्सक्रिप्ट माझ्याजवळ होत्या ज्या संध्याकाळी तुमच्या मंत्र्यांनीच प्रेसला दिल्या, त्या माझ्याकडे होत्या, पण त्या ट्रान्सक्रिप्ट मधनं कोणाची बदनामी होऊ शकते या हिशोबाने मी त्या ठिकाणी सांगितलं. ट्रान्सक्रिप्ट आहेत पण मी या केंद्रीय गृह सचिवांना देतोय, कारण ते कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, आयएएस अधिकाऱ्यांची कॉम्पिटंट अथॉरिटी, आयपीएस अधिकाऱ्यांची केंद्रीय गृह सचिव आहेत आणि मी त्यांना ते नेऊन दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात कालचे प्रश्न पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला काहीतरी राजकीय वळण येत, मला अडचण नाही आहे, मी फेस करायला तयार आहे. बघा तुम्ही मला इतके वर्ष ओळखता आणि मी ज्या घरात येतो ना माझ्या माझ्या हो मी तुम्हाला ओळखतो म्हणूनच म्हणूनच तुमच्यावर आरोप करत नाही. मला लक्षात प्रश्न कुठे बदलले हे मला माहिती आहे, ते कोणी बदलले हे मला माहिती आहे, पण त्यांनी काही फरक पडत नाही, त्यांना माहिती नाही मी कुठनं येतो. माझ्या वडिलांना 2 वर्ष इंदिराजींनी जेलमध्ये ठेवलं होतं, 2 वर्ष, कुठलाही गुन्हा नव्हता. माझ्या काकूला 18 महिने जेलमध्ये ठेवलं होतं, कुठलाही गुन्हा नव्हता. त्यामुळे जेल बिलला घाबरणारे आम्ही लोक नाही आहोत, जनतेकरता लढणारे लोक आहोत आम्ही. त्यामुळे ज्यांनी ही प्रश्नावली बदलली ना त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, अशा प्रकारच्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत याच्यावर आम्ही लढतच राहणार आहोत, लढतच राहणार आहोत, काही झालं तरी लढणार आहोत. आणि म्हणून ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं असेल, सरकारची भूमिका काय असेल, पोलिसांची काय असेल, जी काही कायदेशीर लढाई असेल ते आपण लढू. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्हीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.